राम कृष्ण हरी मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची ऐसे साक्ष बहुतांची वैष्णवांचा मालक तुरा तुरा वस्तुसी तुरा तुरा वस्तुस पश्मदंडन लगी काठी पश्मदंडन लगी काठी तीर्थाटी ब्रह्मना तीर्थाटी ब्रह्मना मन्याड़ काठी नई बेटी देवाची नई बेटी देवाची वैष्णवांचा माल खरा Love.
सखाराम महाराज की जय। परमार्थ प्रेमी ईश्वर भक्त सद्गुरु निष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला भंग ब्रह्मवेत्यांना माझ्या माग म्हणावायचा आहे। मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा मालक खरा, वैष्णवांचा मालक खरा, वैष्णवांचा मालक खरा, वैष्णवांचा मालक खरा, दूरतुरा वस्तुसी, दूरतुरा वस्तुसी, भस्म दंड न लगी काठी, 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 तीर्थाटी भ्रम, तीर्थाटी भ्रम, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, तुरा वस्तुसी, वस्तुसी, तुका मणी आड काठी, तुका मणी आड काठी, तुका मणी आड काठी, तुका मणी आड काठी, नई भेटी देवाची, नई भेटी देवाची, नई भेटी देवाची, नई भेटी देवाची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, तुरा वस्तुसी, पांडुरंगा करू प्रथम हनुमान, पांडुरंगा करू प्रथम हनुमान, पांडुरंगा करू प्रथम हनुमान, पांडुरंगा करू प्रथम गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अधित्रे जननी देवाची। या जगद उद्धारा लागी धरिला अवतार, या जगद उद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वादितम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम, एकम नित्यम विमलम अचलम सर्वदे साक्ष्यभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथम गुरुराजवर्यम मुमुक्षा नाम ज्ञान दानैक्य दक्षम, कोटी क्षेत्री निवासिनम तन्नमामि वेद विंदान वरिष्ठम, सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबान की जय, संत समर्थ रामदास बाबान की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविद्या आत्मरूपा, देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे, निवृत्ती दासु अवतारी जोजी जयांची किलिया स्मरण, होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी। आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझी मन आता राखावी बांधून,
तुका मनी वाटी नको फुट देऊ फाटी विठाला 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 कवरदाहरी श्री ज्ञानदेव बंडु बाक्यरो बाबा महाराज जी ब्रह्मलीन शांतामाई महाराज जी सब साधु संतन की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला विठाला घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे। आमच्या सारख्या बावलटांचं नाही ऐकलं तरी चालेल, आग्रह मुळीच नाही ऐकायला पाहिजे, काही घेणं नाही आम्हाला। माईक स्वार्थासाठी आम्ही कानाही वाढवू शकतो आणि उकारही मोडू शकतो। आमच्या सारख्यांचं नाही ऐकलं तरी चालेल, संतांचं ऐकावं लागेल। विठाला 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 विठाला। आम्ही तुम्हाला काही पण सांगू, टला ट फला फ यंगन पेट नऊ हात काकडी दहा हात बी काय सांगता येत, नाकारता येत नाही। आलं का ध्यानामध्ये? संत अशातले नव्हते आणि नाहीत पण। संतांची ही जी जात आहे ही जात जगापेक्षा विशाल जात आहे। विठाला 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 विठाला। बुवांमध्ये संतांमध्ये 36 आहे। काय म्हणता काय म्हणता? म्हणजे जे आहे तेच म्हणायचं, दुसरं काही म्हणायचं नाही। संतांमध्ये बुवांमध्ये 36 आहे। 36 कसं? बुवा जे असतात आमच्या सारखे भुलभुलैया करणारे ते सत्कर्माच्या गप्पा ठोकतात, आणि संत जे असतात ते अस्तित्वाची जाणीव करून देतात। संत सज्जनांनी घेतली प्रचिती, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आम्ही बुवांचं ऐकतो संतांचं ऐकत नाही। पापी जा भक्त दैत्य ते मातले, पापी जा भक्त दैत्य ते मातले, पापी जा भक्त दैत्य ते मातले, कीर्तन एकट्यानं ऐकायला पाहिजे। कुठून स्टार्ट झालं कुठं संपतय नाही कीर्तन समजलं मग बोला विठाला 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 विठाला। कीर्तन समजायला 1 किलोचा मेंदू असावा लागतो। कीर्तन सांगणारा असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा नाना असू द्या, कीर्तन समजू शकत नाही। देवाच्या काळामध्ये कृष्णानं मत सांगण्याचा प्रयत्न केला, शशुपालानं 56 कोटी यादवांना नाही ऐकलं। त्यांच्या पारंपरेतले हे माणसं आजही समजून घेत नाही। विठाला 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 विठाला। त्यांची परंपरा चालवायची कोडी। कीर्तन समजायला 1 किलोभर मेंदू लागतो, मुंगडीच्या पाया इतका सुद्धा मेंदू कमी चालत नाही। कोणी असुर्या म्हणजे कीर्तन समजत नाही।
भाग्यवंतांना संतांच्या शब्द समजतात, अभागी माणसांना समजत नाही. सांगणारा असू द्या नाहीतर ऐकणारा असू द्या. विठाला 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 विठाला. मार्ग सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. कट नट यावे शुद्ध वहुनी जावे. यारे यारे लान थोर याती भलती नारे. नर करावा विचार न लगे चिंता कौणाशी. कोणी यानी कशैया या. अधिकार जरी सगळ्यांचा असेल सगळ्यांनाच ही भल्याची गोष्ट समजेलच असं नाही. विठाला 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 विठाला. याला कारण आहे. इतरत्र धंदे करायची कोणी. विठाला 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 विठाला. कीर्तन समजायला राजहंसाची जात लागते. कावडे आणि बगडे इथं चालत नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे तुकाराम महाराजांचा. आमच्या सारख्या गल्ली बोळातल्या बुवाचा नव्हे, संतांचं ऐकावं लागेल. अभंगाला ओळी आहेत चार, आणि या चार ओळींमधून जगद्गुरु संत तुकाराम महाराज अनुभवानं सांगतात. मी जे तुमच्या पुढे आता मांडणार आहे ती गोष्ट लाख मोलाची आहे. जमत असेल तर बघा प्रयत्न करून. विठाला 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 विठाला. भाग्य असं चांगलं भारतवासियांनो, भारतात जन्म झाला, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात झाला, त्यातल्या त्यात या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पुणित झालेल्या या पुण्याच्या परिसरामध्ये जन्म झाला. तुम्हाला हे शब्द तरी ऐकायला मिळतात ही तुमचं भाग्य म्हणावं लागेल. विठाला 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 विठाला. नियोजन माणसांसाठी आहे. चार वे सहा शास्त्र अठरा पुराण अभंगवाणी गाथा भागवत हे जे संत साहित्य आहे माणसांसाठी आहे, गधड्यांसाठी नाही. गधड्यांना गाढवांना गुर ढोरांना कुत्र्या मांजऱ्यांना किती तरी सांगितलं तरी गाढवांना कुत्र्या मांजरांना ही गोष्ट न समजण्यासारखी आहे. माणसांना समजण्यासारखी आहे. माणसं समजून घेतात का? त्यातल्या त्यात सांगणारा माणूस तरी समजून घेतो का? विठाला 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 देव मर्यादित का विश्वव्यापक. वा कोर्टामध्ये खटला गेला असं आपण गृहित धरू. जे जे कोर्ट त्याचा वकील आपला वकील फिर्यादी आरोपी कठोड्यामध्ये आपल्याला उभं केलं गेलेलं आहे. उमऱ्याच्या आत बायका पोरांमध्ये आपण कसं पण बोलू जमेल, पण कोर्टामध्ये खटला गेलेला आहे त्या ठिकाणी धड बोलावं लागल. हा खटला कोर्टामध्ये गेलेला आहे धड बोलायचं, थोडक्यात बोलायचं, लाईट बोलायचं. देव मर्यादित का विश्वव्यापक? झालं का रे बुवा निचकून मोकडा? अ ज्वारी बाजरीतला बुवा. देव मर्यादित का विश्वव्यापक? परफेक्ट गणित आहे संतांचं. देव मर्यादित नसून देव विश्वव्यापक आहे. केवढा विश्वव्यापक बोलायचं नाही. पर लागन दाट हरी दिसे, पर लागन दाट हरी दिसे. ज्ञान देवा पाट हरिया वैकुंठ भरला घन दाट. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हरीचिया दासा हरी ताई दिशा. जे जे भेटे भूत तया मानिजे. आता विश्वात्मके जन नोहे अवगा.
वैकुंठ कैलाशी तीर्थ क्षत्री देव तया विन ठावरिता कोटे देव विश्व व्यापक आहे. मला असं म्हणायचं भाऊ, अ भाऊ मला असं म्हणायचं, देव जर का विश्व व्यापक आहे याला शिक्का मोर्तब आहे. हे संत वचन आहे. देव विश्व व्यापक आहे, राईट? हो राईट. देव जर का विश्व व्यापक असेल त्या देवामध्ये आम्ही नसू का? देवाला सोडून आम्ही वेगळे असू शकतो का? अरे अशी आम्ही अभागी माणसं वाराला बदलतो आमचा काय काय चाललं रे? संतांच्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय करायला पाहिजे रे? काय चाललं? काय घेणं नाही आम्हाला. आलं का झाडावडे? समाज उद्या नरकाला गेला काय ना आत्ता गेला काय? काय घेणं नाही आम्हाला. जन चाललेले उफराटे, आम्हाला महाराज व्हायची हाव, आम्हाला बाबा व्हायची हाव. मी तुमचा गुरु पडा आमचा पाया, समाज ब्यागा वाटो पायांमध्ये आडवे पडतात. बहीण भाषेला कधी ओळखत नाही, आई बाबाचा कधी पाया पडत नाही, आमच्या पायांमध्ये येतात. संत विचाराशी काय घेणे आम्हाला? आम्हाला मारायची आमची शैली. बुवा बाजीन शिखर गाठलं खऱ्या, संताला माग टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं खऱ्या, संताला माग टाकलं. समोर हा जो दिसतो हा डोंगर आहे का पृथ्वी? माणसांसाठी नियोजन ही या गावच्या मंडळीनं ही एवढी उठाठव केलेली आहे. कमीत कमी 2-4 लाख रुपये या ठिकाणी जातीन 8 दिवसामध्ये. पोरखेड नाही हा, पोरखेड नाही. 2-8 लाख रुपये या ठिकाणी खर्च होणार आहे. कशासाठी हे नियोजन करणाऱ्यांनी केलेलं आहे बाळासाहेब? हे नियोजन कशासाठी आहे? का तुम्हाला उद्योग नाही, यांना तुकडा मिळत नाही, कशासाठी नियोजन आहे? जे समजलेलं आहे ते लाख मोलाचं आहे, आणि या सर्वसामान्य जनतेला हे प्रयोजन नियोजन समजून द्यायचं आहे. विठाला 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 विठाला. कीर्तन प्रवचन म्हणजे करमणूक समजायचं नाही. तुम्ही दररोज जेवता, करमणूक आहे काय? सकाळी 2 किलो, दुपारी 2 किलो, सायंकाळी 2 किलो, बेत्रिकस 6 किलो अन्न दिवसभरामध्ये माणूस गपागप खातो. खाणं करमणूक आहे का? गरज आहे, गरज आहे. तुम्ही लग्न करता, करमणूक आहे का? गरज आहे, गरज गरज आहे. पंडितजी, तुम्ही तुमच्या लहान लहान लेकरांना शाळेमध्ये पाठवता, गरज आहे का? करमणूक आहे, गरज गरज आहे ना. तशी या गोष्टीची गरज आहे का करमणूक आहे? गरज. काय गरज आहे नेमकी? गरज काय? काय गरज आहे? पुण्याचा साठोबा व्हावा ही गरज आहे? नाही. सत्कर्म मिळावं ही गरज आहे? आमच्या ज्ञानोबा माऊली तर सांगतात, स्वर्गे पापात स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. सत्कर्म केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते, पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागतं. माणसं दगड खातात का कालवण चपात्या खातात? ज्ञानेश्वर्या पाठवून सुद्धा तुम्हाला समजू नाही काय? कार्य समजून घेत नाही का? समाजाला समजून देत नाही? सत्कर्म केल्यानं स्वर्ग प्राप्ती होते, पुण्य संपलं म्हणजे खाली यावं लागतं. मी देह म्हटल्याबरोबर कोटी ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं. पाप कुठल्या योनीमध्ये सोडत नाही. पापात्मके पापे नरका जायचे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. माझा आणि तुमचा, तुमचा आणि माझा संबंध एक आहे असा साक्षात्कार ज्याच्या जीवनामध्ये आला त्याला मी माझ्या स्वरूपात घेणार आहे, अन्यथा कोणालाही नाही. समजलं तर विठाला 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 विठाला. सांगणाऱ्यांच्याही तोंडाले ईट आला आणि ऐकणाऱ्यांच्याही कान गच्च भरले. देव 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 कशाला म्हणतात? देव कशाला म्हणतात? देव म्हणजे कशाला म्हणतात? देव शरीराला म्हणतात देव का? शरीर ज्याच्या सत्तेवर चालतं त्याला म्हणतात देव.
झाले हे शरीर कोणाची सत्ते झाले हे शरीर कोणाची सत्ते हे शरीर वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी देव सांगावा आमच्या सारख्यांना नव्हे. आमच्या सारख्यांनी फक्त गणगोड्या उघडीत मरायचं नशिबात नाहीये. देव सांगावा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी 500 वर्षापूर्वी हे संत वचन आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण. अरे एखाद्या सडकेवरच्या पेताळ माणसाला नाही कळलं तरी चालेल, परंतु प्रमुख सुज्ञा जाणत्या माणसाला हे प्रयोजन नियोजन अगोदर कळायला पाहिजे. समाजाला याच्यातलं काय माहितय? समाजाला जशी दिशा दिली त्या दिशेला हा फोड्या भाबडा समाज जाणार आहे. अगोदर हे नियोजन प्रमुख माणसानं समजून घ्यायला पाहिजे. देह देव का देह ज्याच्या सत्तेवर चालत तो देव. तुकाराम महाराज सांगतात की बाबा देह ज्याच्या सत्तेवर चालत तो खरा देव आहे, तो खरा देव आहे. तुमले मी असं विचारस, अ भाऊ तुमले मी असं विचारस, तुमना वावरना जो उतारा राहस तो खरा खरा राहस का भय भयना राहस? भय भयना म्हणजे ही माझी जळगावची भाषा आहे खानदेशी, बहिणाबाई चौधरीची भाषा आहे. भय भयना म्हणजे खोटा खोटा. मी तुमले असं विचारस भाऊ, तुमना वावरना जो उतारा राहस तो खरा खरा राहस का भय भयना राहस? खरा खरा. अरे वावराचा उतारा जर खरा आहे आमच्या संतांची अभंगवाणी. चाले ये शरीर कोणाची सत्ते डोंगर दर्या पहाड पर्वत गल्ली बोर चढ उतार नदी नाला माळरान पठार सपाटीकरण एवढा आहे का? एकच आहे. पृथ्वी 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 गल्ली बोर चढ उतार नदी नाला पहाड पर्वत दर्या खोऱ्या नाहीत. अस्तित्व पृथ्वी आहे. पृथ्वी पृथ्वी खरी आहे. पृथ्वी खरी आहे म्हणजे मी डोंगर दर्या पहाड पर्वताची टिंगल करतो असा अर्थ लावायचा नाही. असा अर्थ लावायचा नाही. माय शेल खालात झाले का? व्यवहारापुरतं बरोबर आहे. ये तुकाराम आहेत, ये सकाराम आहेत, ती सुमल आहे, ही कमल आहे. व्यवहारापुरतं बरोबर आहे. आणि न्याय जर लावायचा असं डोंगर दर्या आहेत का पृथ्वी आहे? ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान वर्षापूर्वी देव अर्जुनाला सांगतात तुम्हा आपला नाही आपण बिडगोत पोचलो आम्ही. काही हजार वर्षापूर्वी देव अर्जुनाला सांगतात अरे अर्जुना मी नसे आईसा कौना ठावस संत श्रीपाद बाबा महाराज की. भाग्य आपलं चांगलं निदान निदान शब्द तरी आपणाला ऐकायला मिळतात. समजून घ्या, अगर नका समजून घेऊ काही हा भाजीपाला नाही आमचा सडून जाईल. 22 वर्ष माऊली जीवन जगले 22 वर्ष. किती लोकांना विचार समजून घेतले? मंथुनी नवनीता तैशेष घे अनंत, नाहीतर माडी तोडायच्या दारवा प्यायच्या इथं गर्द्या करायचे नाही.
ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष जगले, त्यांचा विचार किती माणसांना समजून घेतला. आज त्यांच्या जीवावर एका दिवसाला अब्जावधी रूपाची उलाढाल करणारे आम्हीच माणसं. विठाला 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 अर्जुना मी नसे ऐसा कौना ठावसे, सांग ना मी नाही अशी कोणची जागारी कमी नाही. अरे याला संप्रदाय नाहीये, याला संप्रदाय नाहीये, याला शाइनिंग मारायची सवय. मला संप्रदाय, मला संप्रदाय आहे. मी संदीपान ऋषींचा शिष्य, वयाच्या 5 वर्षी मी गुरु गृही गेलो. भाग्य माझं चांगलं, संतांचा संप्रदाय माझ्या जीवनामध्ये आला. सांग ना देव नाही अशी जागा कोणची रिकामी आहे. कारे समजून घेत नाही. अर्जुना मी नसे ऐसा कौना ठावसे, परी प्राणियांचे दैव कैचे न देखती माते. अरे यांचा अनादिकालचा दैव बिलिंदर असल्यामुळे यांना यांचं अस्तित्व समजत नाही. अरे देव असून सुद्धा यांना देव होता येत नाही रे, देव होता येत नाही यांना. सांगणारा असू द्या नाही तर ऐकणारा असू द्या, देव असून सुद्धा देव यांना होता येत नाही. जा कुठं खटला न्यायचा असं तिथं न्या, मी मोकळा होणार आहे. आणि तुमची काय वाट लावायची ते माझ्या हातात आहे. काय समजून घेत नाही, का समजून देत नाही. तुका म्हणी हा तो स्वयं पर ब्रह्म, प्रयोजन काही अवघड नाही. अज्ञान आम्हाला उमजून देत नाही. आणि अज्ञान घालवण्याचं ज्ञान जर करून घेतलं तर प्रश्न उरत नाही. वा का कळत नाही? न कळायला कारण अब्जावधी जन्मापासून भावणारं अज्ञान. आणि हे अज्ञान आम्हाला उमजून देत नाही. अज्ञान घालवण्याचं ज्ञान जर करून घेतलं तर प्रश्न उरत नाही. हा सूर्यन हा जयत्रथ, ही थेरी ही प्रॅक्टिकल अभंगाची पहिली ओळ. मोखी नाम हाती मोक्ष, मोखी नाम हाती मोक्ष. जेत वेद मुके झाले, मन पवन पांगुडले, राती विना मावडले रवी शशी. उदरीचा गर्भ जैसा, नेणे मायेची वैसा. माणसं पारखे झाले, आईच्या उदरातला गर्भ ज्याप्रमाणे आईचं वय जाणू शकत. माझी आई 35 वर्षाची तरुणी आहे काय? माझी आई 80 वर्षाची म्हातारी आहे काय? उदरातला गर्भ ज्याप्रमाणे आईचं वय जाणू शकत
त्याप्रमाणे सांगणारा माणूस असू द्या नाहीतर ऐकणारा असू द्या, अस्तित्व जाणू शकत नाही. यडा लागला जगाला र देव म्हणती भलत्याला, देव म्हणती जाणतेने गुरु भजीजे मुडाले पाणी घाला रे, मुडाले पाणी घाला रे. सगळ्या गोष्टी टकाटक होतात. जैसे मूड सिंचने सज शाखा पल्लव संतोषती. मुडाला जर पाणी घालण्याचा अभ्यास शिकले काही करायची गरज नाही. बायका मुलं बाळ नोकरी चाकरी सांभाळून ही गोष्ट घर बसल्या करता येते. बाबाजी चैतन्य महाराजांच्या माध्यमातनी महिना महादशमीचा पर्व काळ गुरुवारचा सुदिन दिवस मी समजून घेतलं. तुमच्या नशिबामध्ये नाहीये. मी समजून घेतलं न लगती साया जावे वनांतरा. कुत्र्या आणि मांजऱ्यांना श्वासाची किंमत समजते का? कुत्री मांजरींना तुम्हाला गावकडे ना कुत्रा मांजरा असल्या श्वासाची किंमत समजस का? कुत्र्याला श्वासाची किंमत कळते का? मग कोणाला कळते श्वासाची किंमत? कोणाला कळते? माणसाला. माणसाला श्वासाची किंमत कळते. पण माणूस असल तर पुढं बोलू का आता? कशाला बोलायचं? असं कुठं बोलतात का? मग कसं बोलतात? श्वासाची किंमत फक्त माणसांना समजते. कुत्र्या मांजऱ्यांना श्वासाची किंमत समजत नाही. मी बाबाजी चैतन्य महाराजांच्या माध्यमातून किंमत समजून घेतली. ठाई तर बैसोनी करायक चित, ठाईच बैसोनी करायक चित,